संगीतास किचन मध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण अंजीर बर्फी बनवणार आहोत। दोन चमचे तूप टाकून घेते। आपण याच्यावरती ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत। एक दोन चमचे बदाम, दोन चमचे काजू, एक चमचा पिस्ता, थोडे आपण हे फ्राय करून घेऊया। दोन मिनिट हे आपण फ्राय करून घेतलेले आहेत, हे आपण काढून घेऊया। आता एक वाटी पनीर घेतलेलं आहे खिसून, हे याच तुपामध्ये मी भाजून घेणार आहे। एक असं मंद गॅस वरती हे एक दोन मिनिट आपण फ्राय करून घेऊया पनीर। आता हे मी ओले अंजीरच घेतलेले आहेत, हे बारीक एकदम बारीक चिरून घेऊन हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। याच्यामध्ये आपण असं छान पैकी असं मिक्स करून घेऊया। अंजीरला हे पाणी सुटलेलं आहे, थोडा आपण गॅस थोडा मोठा करून हे पाणी जरा आटवून घेऊया। एक वाटी साखर घेतलेली आहे, छोटी वाटी, एक 5 ते 6 चमचे साखर आहे। मीडियम गॅस वरती छान आपण आटवून घेऊया। बऱ्यापैकी हे मिश्रण जर पाण्यात साठलेलं आहे, हे मी दूध पावडर टाकत आहे। एक 3 ते 4 चमचे दूध पावडर टाकलेले आहे। दूध पावडर नसेल तर तुम्ही दूध एक वाटी दूध टाकलं तरी चालेल। गॅस आपण आता मंद करूया। छान पैकी आपण हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये आता खोबऱ्याचं डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचेच घेतलेलं आहे। खोबरं असं छान पैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये खसखस टाकूया। ही खसखस 2 चमचे घेतलेले आहे आणि भाजून घेतलेले आहे। थोडस 1 चमचा तूप टाकून घेते। मिश्रण आपलं असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। असं छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं दाबून दाबून असं त्याचे जे तुकडे आहेत ते एकदम स्मॅश करून घ्यायचे आहेत। आपलं हे बर्फीचं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घेऊया। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। मिश्रण पण असं घट्ट चांगलं झालेलं आहे। याच्यामध्ये आपण विलायची न टाकता रोज रेड रोजच थोडस 1-2 थेंब टाकणार आहोत। याच्यामध्ये आपण विलायची न टाकता रोज इमल्शन टाकणार आहोत। 1-2 थेंब टाकायचे आपल्याला, त्याने असा कलर पण असा छान येतो। वास पण त्याच्यामुळे असं खूप छान येतो ह्या बर्फीला। एकदम अशी बाहेरची विकतच्या सारखीच ही बर्फी लागते।
आपलं हे अंजीर बर्फीचं मिश्रण झालेलं आहे। चौकोनी ट्रे घेतलेला आहे, त्याला मी हा बटर पेपर ठेवून तूप लावून घेतलेला आहे। ह्यात आपण बर्फीचं मिश्रण टाकणार आहोत। अंजीर बर्फीचं हे मिश्रण मी चांगलं सेट करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे जरी नाही टाकले तरी चालतील। थोडेसे दाबून घेऊया आता हे। आपण ही अंजीर बर्फी थंड करायला लावणार आहोत, त्याच्यानंतर आपण ह्या वड्या पाडून घेऊया। हे थंड झालेलं आहे, आपण याच्या वड्या पाडून घेऊया। सुकलेले अंजीर असे खूप महाग असतात, असे ओले अंजीरच्या पण ह्या वड्या असे खूप छान लागतात खायला। अशा पद्धतीने तुम्ही ह्या वड्या नक्की करून पहा। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। ही आपली तयार झाली आहे अंजीर बर्फी, एकदम स्वादिष्ट अशी खूप छान लागते ही। ही तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।